नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्केचाळीसा टेस्ट चार पॉईंट चार कागदमापनमधील स्तर चार ते पाचवर आधारित सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे थोडक्यात समरी पाहूया ॲव्हरेज आहे बारा पॉईंट एकोणसत्तर आणि मिडियन आहे चौदा म्हणजे सोळावरून हे चौदावर उतरलेलं वीस वीस आहे वीसपैकी वीस गुण मिळवणारे एकोण एकशे एकोणनव्वद विद्यार्थी आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न पहा आठ रीम कागदामधून आठ ग्रोस कागद काढल्यावर किती कागद शिल्लक राहतील तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ काय की रीम म्हणजे किती कागद ग्रोस म्हणजे किती कागद ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ते ति मी या ठिकाणी लिहितोय लक्ष द्या एक रीम म्हणजे चारशे ऐंशी कागद असतात हे सगळे आपण एकके पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही ते आपल्या वहीत लिहून पाठ केले तर हे प्रश्न अतिशय सोपे वाटतील मग एक रीम जर चारशे ऐंशी कागदांचा असेल तर आठ रीम म्हणजे किती कागद म्हणून आपल्याला चारशे ऐंशी आणि आठचा गुणाकार करावा लागेल आता गुणाकार तोंडी करायला शिका हा शून्य मी आधीच लिहून ठेवला आठ गुणिले आठ केलं तर चौसष्ट चा हा चाले सहा आठ चौक बत्तीस बत्तीस आणि हे सहा अडतीस तीन हजार आठशे चाळीस कागद आले आता त्यामधून आठ ग्रोस कागद काढलेले आहेत आता आठ ग्रोस पूर्वी आपल्याला एक ग्रोस म्हणजे किती कागद हे माहीत असणं गरजेचं आहे एक ग्रोस म्हणजे बारा डझन म्हणजेच एकशे चव्वेचाळीस कागद असतात हे थे। लक्षात ठेवा आता एका ग्रोसमध्ये एकशे चव्वेचाळीस आहे तर आठ ग्रोसमध्ये किती म्हणजेच गुणाकार करावा लागेल आठ गुणिले चार केलं तर बत्तीस हातचा आले तीन पुन्हा आठ गुणिले चार बत्तीस बत्तीस आणि हाचाचे तीन पस्तीस हातचाले तीन आठ एके एक आठ आणि हे तीन अकरा मग आता एकूण तीन हजार आठशे चाळीस कागद आहेत त्यापैकी अकराशे बावन्न कागद काढल्यानंतर किती शिल्लक राहतात म्हणजेच वजाबाकी करावी लागेल तीन हजार आठशे चाळीसमधून अकराशे बावन्न वजा करावे लागतील बे वाजाबाकी म्हणजे उलटी बेरीज <coughs> दोन आणि दोन सॉरी इथं दोन आणि दोन येणार नाही इथं आठ आणि दोन दहाशी शून्य हातचाला एक पाच आणि एक सहा सहा आणि आठ चौदाशी चार हातचाला एक आता तसं पाहिलं तर इथंच आपल्याला उत्तर लक्षात येईल अठ्ठ्याऐंशी शेवट असणारा फक्त एकच पर्याय आहे संपूर्ण वाजाबाकीत वेळ घालवायची गरज पण नाही पर्याय क्रमांक तीन <coughs> दुसरा प्रश्न आहे एक ग्रोस का कागदापैकी दोन डझन कागद वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले आता डझनामध्ये विचारलेलं आहे आणि बऱ्याच मुलांनी एकशे वीस हे उत्तर निवडलं कसं काय तर मला माहीत आहे याचं उत्तर दहा डझन म्हणजे शेवटचा पर्याय येतोय पण दहा डझन म्हणजे एकशे वीस कागद असतात असं समजून एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी पर्याय एक निवडलेला आहे पण ते दहा डझन तरी उत्तर कसं आलं हे आता आपण समजावून घेऊया तर या ठिकाणी एक ग्रोस म्हणजे आपण मगाशीच पाहिलं एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद किंवा डझनाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बारा डझन असतात एक ग्रोस म्हणजे बारा डझन असतात त्यातून दोन डझन कागद काढले तर राहिले किती दहा डझन आपल्याला किती डझन विचारलेलं आहे ना म्हणजे उत्तर आपलं दहा येणार एकशे वीस नाही हे लक्षात घ्या आणि अशी जी काही एकक का आहेत एक ग्रोस म्हणजे बारा डझन तर हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपण या सगळ्या विषयी सविस्तर माहिती पहिल्या मा व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा तिसरा प्रश्न आहे तीनशे पन्नास डझन कागदापैकी आठ रिम कागद वापरले तर किती कागद कागद किती शिल्लक आहेत असं विचारलेलं आहे चला तर मग आता आपण सोडवून पाहूया पहिल्यांदा तीनशे पन्नास डझन मी लिहून ठेवलेलं आहे त्याचं कागदात रूपांतर करायची गरज नाही आपण ते सर्वात शेवटी करायचं आता आठ रिम म्हणजे किती हे आपण मगाशीच पाहिलं पहा आठ रिम म्हणजे परंतु ते कागदामध्ये घेतलं होतं आपल्याला डझनामध्ये पाहिजे म्हणजेच काय तर एक रिम म्हणजे चाळीस डझन असतात हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जसं मागाशी मी सांगितलं की एक ग्रोस म्हणजे बारा डझन तसं एक रिम म्हणजे चाळीस डझन असतात मग आठ रिम प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मग आठ रिम म्हणजे किती डझन तर आठ गुणिले चार बत्तीस आणि तो शून्य म्हणजे तीनशे वीस डझन आठ रिम म्हणजे तीनशे वीस डझन असतात आधी तीनशे पन्नास होते त्यातून तीनशे वीस वाजा केले की राहिले किती तीस डझन परंतु आपल्याला उत्तर कागदामध्ये विचारलेलं आहे त्यामुळे एक डझन म्हणजे बारा कागद असतात मग तीस डझन म्हणजे बारा गुणिले तीन छत्तीस आणि हा शेवटचा शून्य म्हणजे तीनशे साठ कागद पर्याय क्रमांक दोन चला चौथ्या प्रश्नाकडे जाऊया दोन ग्रोस कागदापैकी बहात्तर कागद वापरले तर किती डझन कागद आता डझनामध्ये विचारलेलं आहे तर सगळं डझनात रूपांतर करून घ्यायचं म्हणजे एक ग्रोस म्हणजे बारा डझन मी पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी सांगतोय मग दोन ग्रोस म्हणजे किती येणार तर बाराची दुप्पट चोवीस डझन आता एवढे कागद आहेत दोन ग्रोस त्यापैकी बहात्तर कागद वापरले मग बहात्तर कागद म्हणजे किती डझन तर भागिले बारा करायचे बाराच्या पाड्यामध्ये बहात्तर कधी येतं बारा स संघ बहात्तर म्हणजे सहाच्या ठिकाणी येणार आहे जर बहात्तरला बाराने भागलं तर सहा डझन मध्ये रूपांतर होईल मग एकूण चोवीस डझन कागद आहेत त्यातले सहा डझन वापरले म्हणजे राहिले अठरा डझन एवढे शिल्लक राहिले पहा बरं पर्याय क्रमांक एक चला पाचवं गणित पाहूया या पाठामध्ये फक्त एकच गोष्ट गरजेची आहे की तुम्हाला एकमेकांच्याशी रूपांतर करता येणं गरजेचं आहे प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला ह्याच गोष्टींची अडचण येणार आहे आता दोन रिम म्हणजे किती तर आता इथं डझनामध्ये उत्तर विचारलेलं आहे ना तर आपण सगळ्यांचे आधी डझनामध्ये रूपांतर करून घेऊ म्हणजे दोन री म्हणजे किती डझन तर मगाशी आपण पाहिलं की एक री म्हणजे चाळीस डझन तर दोन रिम म्हणजे ऐंशी डझन आणि त्यातून दोन ग्रोस आता एक ग्रोस म्हणजे बारा डझन तर दोन ग्रोस म्हणजे बारा दोन्ही चोवीस डझन ही तर आपण लिहूनच ठेवलेलं आहे पहा दोन ग्रोस म्हणजे चोवीस डझन तर ऐंशी डझनातून चोवीस डझन कागद छापाईसाठी वापरले तर राहिले किती डझन ऐंशीमधून मधून चोवीस म्हणजे आधी मी ऐंशीमधून मधून वीस वाजा करतो साठ आणि पुन्हा चार वाजा करतो छप्पन्न म्हणजे एकूण मी चोवीस डझन वाजा केले आधी वीस वाजा केले पुन्हा चार वाजा केले म्हणजे एकूण चोवीस डझन वाजा केले उत्तर येणार आहे छप्पन्न डझन मी तोंडीसुद्धा अशी वाजाबाकी करू शकतो पर्याय क्रमांक तीन चला सहावा प्रश्न आहे तीन रिम कागदापैकी चार ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले असं विचारलेलं आहे मग आपण काय करू कागदामध्येच सगळ्यांचं सगळ्यांचं रूपांतर करून घेऊया तीन आता तीन रिम म्हणजे किती हे काढण्यासाठी एक रिम म्हणजे किती कागद चटचट आपल्याला लक्षात आलं पाहिजे पटकन एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद मग तीन रिम म्हणजे किती कागद तर दोघांचा गुणाकार तीन गुणिले शून्य तीन अठ्ठे चोवीस तीन गुणिले चार बारा आणि हे दोन चौदा तीन रिम म्हणजे चौदाशे चाळीस कागद हे मी तोंडीही करू शकलो असतो कारण एक रिम म्हणजे पाचशेला वीस कमी तर मी पाचशेची तिप्पट दीड हजार केली आणि हे वीस 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 असं तीन वेळा म्हणजे साठ कमी केलं तर दीड हजारमधून साठ कमी केल्यानंतर चौदाशे चाळीस येतं हे आपण तोंडीही करू शकलो असतो चार ग्रोस आता चार ग्रोस म्हणजे किती ते काढावं लागेल तर त्यासाठी आपल्याला एकशे चव्वेचाळीस चा गुणिले चार करावं लागेल एकशे चव्वेचाळीस का कारण एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद गद मग आता यांचा गुणाकार करूया चार गुणिले चार सोळा हा चाला एक पुन्हा चौदा गुणिले चार चौदा चौक छप्पन्न आणि हा एक सत्तावन्न किती आले पाचशे शहात्तर आता चौदाशे चाळीसमधून हे पाचशे शहात्तर वजा करावे लागतील सहा आणि चार दहाशे शून्य हातचाला एक सात आणि एक आठ आठ आणि सहा चौदाशे चार हाचाला एक पाच आणि एक सहा आठ आणि हे सहा चौदा हाचाला एक शून्य आणि एक एक आठशे चौसष्ट उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार चला सातव्या प्रश्नाकडे जाऊया दहा रीम कागदामधून चार ग्रोस कागद काढल्यावर किती कागद शिल्लक राहतील सेम प्रश्न आहे फक्त आकडे बदललेले आहेत आता डायरेक्टली मी सांगतोय तुम्हाला दहा रीम म्हणजेच चारशे ऐंशीवर फक्त एक शून्य वाढवला दहाने गुणायचं अतिशय सोपं असतं आता चार ग्रोस म्हणजे किती हे आपण आत्ताच काढलेलं आहे चार ग्रोस म्हणजेच पाचशे शहात्तर कागद असतात हे मी आत्ताच काढून ठेवलेलं आहे ते आपण वजा करूया चार हजार आठशे मधून पाचशे शहात्तर वजा करूया सहा आणि चार दहाशे शून्य हातचाला एक सात आणि एक आठ आठ आणि दोन दहाशे शून्य हात चाला एक पाच आणि एक सहा मी उलटी बेरीज करतोय लक्षात ठेवा सहा आणि दोन आठ आणि चाराशे चार, चार। किती आले रे चार हजार दोनशे चोवीस पर्याय क्रमांक दोन आठवा प्रश्न एका रुपयात पाच कागद या दराने पाच डझन कागद आणल्यास किती रुपये द्यावे लागतील पटकन उत्तर निघतं बारा कारण पाचच कागद दिलेत आणि पाचच डझन दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ एका डझनात बारा असतात म्हणून बारा रुपये होणार हे तोंडी निघतं परंतु आपण सोडवायचं कसं ते पाहूया पहा एका रुपयात पाच कागद मिळतात मग पाच डझन म्हणजे किती कागद हे आधी आपण काढूया तर एका डझनात बारा कागद असतात म्हणून पाच डझन म्हणजे बारा पंचे साठ कागद आता पहा एका रुपयात पाच कागद मिळतात म्हणजे असे पाच पाच कागदांचे किती गट बसतात म्हणजे फिरून आपण काय केलं रे पाचने आधी गुंडलं आणि पुन्हा पाचने भागलं म्हणजे फिरून उत्तर बाराच येणार आहे ना बारा गट असे असणार आहेत की जे पाच पाच कागदांचे आहेत आपल्याला काय सांगितलेलं आहे एका रुपयात पाच कागद मग साठ कागदांच्या मध्ये असे पाच पाच कागदांचे किती गट बसतात यासाठी भागाकार केला तर तो भागाकार आला बारा म्हणजे एकूण बारा गट असे असणार आहेत की ज्यामध्ये पाच पाच कागद आपण घेतलेले आहेत प्रत्येक गटाला एक रुपया द्यावा लागणार मग बारा कागदांसाठी बारा गटांसाठी बारा रुपये हे तोंडी उत्तर निघण्यासारखं आहे पर्याय क्रमांक दोन चला नव्या प्रश्नाकडे जाऊया आत्तासारखाच प्रश्न आहे दहा रुपयात एक डझन तर दोन ग्रोस कागदान्यास किती तर दोन ग्रोस मध्ये मी आता डायरेक्टली सांगतोय एक ग्रोस म्हणजे बारा डझन मग दोन ग्रोस म्हणजे चोवीस डझन आणि एका डझनाला दहा रुपये मग चोवीस डझनाला दोनशे चाळीस रुपये दहाने गुणावं लागेल म्हणजेच उत्तर आलेलं आहे दोनशे चाळीस रुपये पर्याय क्रमांक एक आणि शेवटचा प्रश्न पहा पंधरा रुपयात एक दस्ता तर या दराने सहा डझन आणण्यास किती रुपये द्यावे लागतील आता आपण काय करू सहा डझन म्हणजे किती दस्ते हे आपण समजावून घेऊया तर नेहमी लक्षात ठेवा एक दस्ता म्हणजे दोन डझन असते म्हणजे दुप्पट जेवढे दस्ते आहेत त्याच्यात दुप्पट डझन असतात जेवढे डझन आहेत त्याच्या निम्मे दस्ते असणार ना म्हणजेच मी इकडेही तीन न गुंडलं इकडेही तीन न गुंडलं तर तीन एके तीन तीन दस्ते म्हणजे तीन दोने सहा डझन मग आपल्याला इथे सहा डझन सांगितलेले आहे याचाच अर्थ तीन दस्ते आहे असं समजूया एका दस्त्याला पंधरा रुपये तर तीन दस्त्याला पंधरा तरी पंचेचाळीस रुपये पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांवर चर्चा केलेली आहे धन्यवाद